की हे आता कोणालाही सांगायचं नाही, हे जर सांगितलं तर तुझं नुकसान होईल. हा काय असतं, त्या बाईला सांगतात कोणीतरी की हे गुपित आहे, हे कोणाला सांगायचं नाही, हे सांगितलं तर तुझं आयुष्यभराचं नुकसान होईल. त्या बाईला घरात काहीच करवत नाही, थांबत नाही, स्वयंपाक करताना काहीतरी चुकते, घर सांभाळताना चुकते, दारं खिडक्या नीट लावून घेताना चुकते, एकमेकांशी वागताना चुकते. एक दिवस तिला ताप भरतो, एक दिवस पोट दुखायला लागतं, आणि इतकं दुखायला लागतं की तिला असह्य कळा येतात पोटामध्ये, वेदना होतात. त्या वेदनांमध्ये ती घरातनं बाहेर पडते, दूर चालायला लागते, घरापासून खूप दूर जाते, जंगलात जाते, आणि तिला कळतच नाही की काय करावं. आणि त्या सगळ्या वेदनांमध्ये ती एक खड्डा खणते आणि त्या खड्ड्याला आपलं गुपित सांगते. अचानक तिचं पोट दुखायचं थांबतं, तो खड्डा बुजवते आणि घरी परत येते. सगळं काही सुरळीत होत. त्या खड्ड्यामध्ये एक बी असत, पाऊस पडतो, त्या बीच एक छोट रोप होत, ते मोठं होत, एक दिवस त्याचं झाड होत, एक वृक्ष होतो, आणि मोठं झाड झाल्यानंतर एक माणूस तिथे येतो. तो म्हणतो की या झाडाचा खोड फार छान आहे, आपल्याला ढोलक तयार करायचं आहे, त्याच्यासाठी हे उपयोगी आहे. म्हणून तो खोड कापतो, त्याचा छान ढोलक बनवतो आणि वाजवायला लागतो. ते गुपित सगळ्यांपर्यंत पोहोचत आणि सगळ्यांचं दुःख नाहीच होत. तात्पर्य काय, आपल्या मनात काही ठेवू नका, ते मनात ठेवलं तर आपण दुःखी राहतो. निसर्ग असा आहे की तो आपल्या मनात काही ठेवत नाही, तो सगळं देत राहतो, आणि आपण मात्र आपल्या मनात काहीतरी ठेवून सतत दुःखी राहतो. असं मात्र करू नका. मला तुम्हाला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की हल्ली आता या नवीन जगामध्ये जगताना पूर्वीच्या लोकांना काय वेगळी टेन्शन्स असतील, आता आपल्याला एक्स्ट्रोवर्ट होण्याची गरज आहे. मनातलं दुःख सांगून टाका, मनात काय आहे ते सांगून टाका आणि कामाला लागा. आता कामाला लागा म्हणजे काय, तर घरातलंच काम करायचंय का आपण, तर ते नाही, तर आपल्या आवडीनिवडी जपायच्या. मला असं अजिबात म्हणायचं नाहीये, बऱ्याचदा बऱ्याच घरांमध्ये ही गोष्ट असते की आपल्याकडे खूप इस्टेट आहे, आपल्याला काय करायचंय कमवून, तू नको कमवू, तू कशाला घरातनं बाहेर जाते, तुला काय गरज आहे या सगळ्याची. तर नाही, प्रत्येक बाईला घरातनं बाहेर पडण्याची, काहीतरी काम करण्याची, मग त्याच्यात पैसे कदाचित 4 पैसे कमी मिळतील, पैसे मिळणारही नाही, पण घरातून बाहेर जाऊन 4 लोकांमध्ये मिसळण्याची गरज आहे, या जगात वावरण्याची गरज आहे, स्वाभिमानीपणे जगण्याची गरज आहे. जर 4 पैसे असतील तर तिला अधिक स्वातंत्र्य असतं, पण काही लोकांना ते स्वातंत्र्य द्यावंसं वाटत नाही, हरकत नाही, पण आज या वर्तमान काळामध्ये जगताना विविध गोष्टी आपल्याला आत्मसात केल्या पाहिजे, अनेक गोष्टी शिकल्या पाहिजेत. ते शिकणं तरी होतं, वावरणं होतं, एक प्रकारचा आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो. हा जो कॉन्फिडन्स आहे तो आज मिळवण्याची गरज आहे. म्हणून मला अत्यंत तुम्हाला सगळ्यांना विनंती करावीशी वाटते की जसं राधिकाने तिची आवड जपली, उत्कर्ष करून घ्या. आज आजची स्त्री ही कुठल्याही पुरुषापेक्षा कमी नाही, रादर वरचढच आहे असं मी म्हणेन. कारण ज्या गोष्टी अनेक पुरुष कॉन्सन्ट्रेशननी करू शकत नाही, त्या गोष्टी महिला अधिक चांगल्या पद्धतीने आणि सक्षमपणे करू शकतात, हे तुम्हाला जगात अनेक उदाहरणं आहेत. आणि हे केवळ मी सांगण्याची गरज नाही, याचा अनुभव तुम्हाला निश्चित आलेला असेल की एक मुलगा आहे तुमचा आणि एक मुलगी आहे, आणि मुलीला काम सांगितल्यानंतर ती चांगल्या पद्धतीने करते, अधिक निघूतीने करते.